कस लागतो. गडाच्या पश्चिम बाजूचा हिरकणीचा ऊस म्हणतात. जी माता आपल्या लेकरासाठी आई उतरली गडावर, कोजारी पौर्णिमेचा कार्यक्रम मोठा होता. गावातल्या अनेक महिला भगिनी दूध विकायला गडावर आल्या. व्यवसाय होता, उपजे साधन होतं, ती माता गडाव दूध विकायला आली. गडावरचे वाडे पाहिले, महल पाहिले, पाहता पाहता सूर्य मावळला. रायगडाचा नगारखाना आहे नगारा, चौघडा वाजल्यानंतर रायगडाचा मुख्य दरवाजा द्वारपाल चांगोजी काटकराने बंद केला. ती माता गडास अडकली. ती माता विनंती करत होती की मला सोडा, माझं बाळ खाली आहे. ते म्हणतात नाही, राजांची आज्ञा आहे, आम्ही तुम्हाला सोडलं तर आम्हाला शिक्षा होईल. तर त्या मातेला हिराला राहण्याची सोय या गडास केली. पण त्या मातेच्या हृदयामध्ये प्रश्न होता की माझं बाळ काय करेल. शांतता असेल तर गावातला आवाज किल्ल्यास ऐकायला येतो. त्या मातेला आपल्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. मेणा दरवाजापासून जागोजागी पहारेकरी उभे होते, पण ती गडाच्या पश्चिम टोकाला गेली. त्या टोकावर दुधाचं भांड ठेवलं, चपला ठेवल्या. ती माता आपल्या लेकरासाठी आई तो कडा उतरली. ही घटना महाराजांना काल चांगोजी काटकरांनी बातमी दिली. राजा रायगड किल्ल्याची माता राहिली, ते अजून गड काही उतरले नाही पूर्णपणे. दोन शिपाई पाठवले महाराजांना. गडाच्या पश्चिम टोकाला दुधाचं भांड सापडलं आणि चपला सापडल्याला वाटलं बहुतेक या मातेला इथून उडी मारली असावी. राजांचे शिपाई गावात गेल्यानंतर ती माता घाबरते. ती म्हणते बहुतेक आता राजे आम्हाला शिक्षा देतील. राजांच्या राजसभेत स्वराज्याचे आर्किटेक्ट हिरोज इंदुलकर हे हजर होते. हिरा देखील गडा बांधली. दरबार गच्च भरला गेला आणि हिरोजीने गड बांधताना महाराज वचन दिलं होतं की राजा या रायगडा सील फक्त हवेचा शोध आणि खाली जाईल महाराज ती पाण्याची धार जाईल. असा बेलाग किल्ला बांधला. राजे म्हणतात हिरोजी एक महिला उतरण्याचा अर्थ शत्रूचा धोका आहे. राजानं सन्मान केला त्याचा. सन्मान हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते केल्याचं कारण बांधकामाची चूक हिरोजींना कळली पाहिजे. राजे म्हणतात हिरा हिरा तो कडा उतरून दाखवा मला. हिरा म्हणते नाही राज, कडा उतरत असताना माझ्या डोळ्यासमोर माझं लेकरू दिसत होतं महाराज. आता मी खाली पाहिलं तर मला तर दिसते महाराज. राजानं हिराच्या मुलाकडे पाहिलं. मुलाचं नाव होतं झुंजारराव. राजे म्हणतात तू बहादूर आईचं दूध पितोस, तू दूध पी आणि आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये लवकरच मोठा. हे वाक्य ऐकल्याने हिराच्या डोळ्यातून आनंदाच्या शिवाय. ही कविता आहे की रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची, आणि कथा सांगता येते अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वालुसरे या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी, आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूत घालता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही तिच्या आलं कधी सांज वेळ अटवून गेली. सूर्य देवता मावळते झाले बंद गडाचे दरवाजे. मनात भ्याली हिरा म्हणाली खरी तान बाळ माझे. हात जोडून करी विनवनी म्हणे गडकरी जाऊ द्या खाली मला. गडकरी म्हणे नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाची आठव झाली ती माय मावली वेडी पिसी. गडा उतरुणे धावत जाऊनी बाळाला ती खेळी कुशी. आतुलनी ये धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले. आणि साडी चोळी हिरास देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावर त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या या प्रेमाची. आणि कथा सांगता येते अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. आणि कथा सांगता येते अजूनी तेथील या हिरकणी या बुरुजाची. रायगडाच्या पाय गावाला हिरकणी वाडी असं म्हणतात. आता समोर तुम्ही टेहळी बुरुज पा, पाण्याचं भव्य मोठं तलाव दिसतं गंगा सागर.